बारामतीत दगाफटका झाला तर राजकीय करिअर धोक्यात येईल, वहिनी की ताई याचा निर्णय आता लोकांनी हातात घेतलाय. पवार दाखवायला वेगळे असले तरी आतून एकच आहेत. बारामतीत या तीन प्रश्नांची उत्तरं अजूनही कोणाला थेटपणे देता येत नाहीयेत. राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर काकांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने नक लावायचं असेल तर बालेकिल्ला ताब्यात घेतल्याशिवाय पर्याय नाही हे अजितदादांना पक्क ठाऊक होतं. म्हणूनच त्यांनी भली मोठी रिस्क घेत आपल्या पत्नीला बहिणीच्या म्हणजे सुप्रियाताईंच्या विरोधात उतरवलं. बारामतीच्या इतिहासात यामुळे पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच बारामतीची निवडणूक सुप्रिया सुळे आणि अजितदादांसाठी प्रतिष्ठेची बनली. जिल्ह्यात पेरलेली गावागावातली माणसं, कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांची फळी ऍक्टिव्ह करून अजितदादांनी आपली यंत्रणा कामाला लावली. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त टॉपचा प्रचार करणाऱ्या अजितदादांना मात्र बारामतीत काही दगाफटका होण्याची भाषा आम्ही का बोलतोय. अजितदादांनी पब्लिक डोमेनमध्ये केलेल्या या वक्तव्याचा नेमका काय राजकीय अर्थ काढायचा हेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. हॅलो मित्रांनो, मी ओंकार, हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. राष्ट्रवादीच्या गळ्याची टिकटिक आपल्या बाजूला वळती करून घेतल्यानंतर आपणच कसे बिग बॉस आहोत हे सिद्ध करून दाखवायची संधी आता लोकसभेच्या निमित्तानं अजितदादांकडे चालून आले. इनमिन 4 जागा जरी अजितदादा लढवत असले तरी यातल्या एका जागेवर थेट सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादांच्या पत्नी म्हणजे सुनेत्रा पवार अशी हाय वोल्टेज लढत होणार आहे. काहीही झालं तरी ताईंना पाडून खरी राष्ट्रवादी आपलीच असा मेसेज लोकांच्या जाऊन द्यायचा असेल तर बारामतीचा विजय हा निर्णय असणार आहे. हीच मेक ओळखून अजितदादांनी बारामतीत तळ ठोकून सिस्टीम कामाला लावले. स्थानिक नेत्यांना हाताशी धरून अजितदादा गेम पलटवायला बघतायत. यासाठी कुठं जमेल तिथे हात पुढे करून आणि गरज तिथे दमदाटीची भाषा अजितदादा वापरत असल्याचं सोशल मीडियावर बोललं जात आहे. पण बालेकिल्ल्यातच म्हणजे बारामतीच्या जागेवरच अजितदादांना दगाफटका झाला तर नेमकं काय होईल? सुनीताताई पडल्या तर अजितदादांचं पॉलिटिकल करिअर संपू शकतं का? हाच तिकट प्रश्न जेव्हा अजितदादांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी कसलीही भीड न ठेवता आपल्या रांगडी स्टाईलमध्ये उत्तर दिले. पवार म्हणाले, जोपर्यंत सामान्य माणूस, सामान्य मतदार माझ्या पाठीशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीची राजकीय कारागिरी धोक्यात येऊ शकत नाहीये. मी काम करणारा माणूस आहे, मी काम करतो हे लोकांना माहिती आहे, मी शब्दाचा पक्का आहे हे देखील लोकांना माहिती आहे. मी जी गोष्ट हातात घेतो ती तडीच नेतो. आजपर्यंत मी कोणाचं नुकसान केलेलं नाही हे लोकांना माहिती आहे. माझे विजन डोळ्यासमोर ठेवून पुढची वाटचाल करत असतो. त्यामुळे माझ्यासोबत जोपर्यंत जनता आहे तोपर्यंत माझ्या कारकिर्दीला कोणताही धोका नाहीये. थोडक्यात काय तर बारामतीसह अजितदादांचे खासदारकीचे उमेदवार पडले तरी त्यामुळं आपल्या सत्ता केंद्राला, पॉवर पॉलिटिक्सला कुणीही नक लावू शकत नाहीये. हेच अजितदादांनी क्लिअर कट सांगून येत्या काळात अजितदादा विरुद्ध शरद पवार हा संघर्ष आणखीनच कडवट होणार असल्याचं अप्रत्यक्ष जणू संकेतच दिलेत. सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीसाठी आम्ही उमेदवाराची चाचणी करत असताना अनेक नावं पुढे आली. सुनेत्रा पवारांना चांगला अनुभव आहे, त्यांनी अनेक समाजकार्य देखील केलेत, गावकऱ्यांसोबत चांगलं ट्युनिंग देखील आहे, म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवार केल्याचंही पवारांनी सांगितलं. त्यामुळे बारामतीची लढाई खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची केली ती अजितदादांनी. मतदारसंघातून फिरलं तरी सुनेत्रा वहिनींचा प्रचाराचा जोर दिसतो, गर्दी दिसते. पण जेव्हा एकट्या दुकट्यात लोकांच्यात बोललं तर फक्त मत तुतारीलाच अशी एक छुपी लाट देखील दिसते. अजितदादा विकास कामं करतात याबद्दल दुमतच नाहीये, पण राष्ट्रवादी फोडून त्यांनी जे काही केलं ते पटलं नाहीये असाही सूर बऱ्याच लोकांच्या तोंडात दिसतो. म्हणजेच काय, बारामतीचा पुढचा खासदार कोण याचा निकाल स्थानिक नेते, कार्यकर्ते यांच्या बेरजेच्या आकड्यावरून लागणार नसून ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनीच हातात घेतली असल्याचं सध्या तरी चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे यंदा बारामतीचा खासदार कोण? अजितदादांना बारामतीत खरंच दगाफटका बसू शकतो का? आणि बसलाच तर त्याचं दादांच्या राजकीय कारकिर्दीवर काय पडसाद उमटतील? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.